केरळ येथे आलेल्या पुरामुळे लाखो नागरिक बेघर झाले असून अन्न पाण्यावाचून वंचित आहे. जगभरातून मदतीचा ओघ सुरू असतानाच वणीकरही मदतीला धावून आले आहे. त्याकरिता येथील टिळक चौकात मदत केंद्र उभारण्यात आले असून मिळालेल्या वस्तू पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे. संपूर्ण केरळ राज्यात पावसाने थैमान घातले होते, त्यामुळे असलेल्या प्रलयात लाखो कुटुंब उघड्यावर आले. 300 जवळपास यामध्ये मृत्यूमुखी पडले, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यातील बाधित पूरग्रस्तांना कितीतरी दिवस अन्न पाण्यावाचून वंचित राहावे लागले. संपूर्ण देशातून मदतीचा हात पुढे करण्यात आले असतानाच वणीतील काही सामाजिक संघटना पुढे आल्या आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक असलेल्या वस्तू पाठविण्याचा निर्धार करण्यात आला. त्याकरिता स्वर्णलीला शाळेत बैठक बोलविण्यात आली. यावेळी किशन जैन, शिवराम कृष्ण, निकेत गुप्ता, राकेश खुराना, राजा पाथरडकर, प्रदीप बोगनिरवार, ॲडव्होकेट निलेश चौधरी, सुधीर साळी सह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सर्व स्तरातून मदत गोळा करून पूरग्रस्तांना पाठविण्याचे ठरविण्यात आले. वणीकरांकडून पूरग्रस्तांना 15 लाख रुपयांचे आवश्यक असणारे साहित्य पाठविण्यात येणार आहे. मी वणीकर जनता का आभार मानते हुए मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा, जो ये अल्प अवधि में 3 दिन के जो हम लोगों ने एक छोटा सा प्रयास किया है, जिस तरह एक चिड़िया अपने मुंह में चोंच से पानी लाके एक बड़ी आग को भी बुझाने का प्रयास करते हैं, वो एक छोटा सा प्रयास हम वणीकर जनता ने किया है, जिसमें सभी वणी की जनता एवं व्यापारी बंधु जिन्होंने हमको सहयोग दिया, मैं उन सभी का आभार मानता हूँ. जय हिंद, जय भारत. केरळ इथे पुरांमुळे झालेल्या जनहानी व वित्तहानी याला मदत म्हणून एक माणुसकीचं काम म्हणून वणी शहरात नगर वणी नगर सेवा समिती म्हणून एक समिती गठन करून आम्ही मागील 3 दिवसापासून वणीकरांना आवाहन केले होते आणि वणीकरांनी त्या आव्हानाला इतका मोठा प्रतिसाद दिला की जो आमची अपेक्षा होती की 3 गावातल्या 900 लोकांना 900 कुटुंबांना खाद्य साहित्य द्यायचं, ते 3 दिवसाच्या आतमध्येच ते खाद्य साहित्य आम्हाला वणीकरांनी प्रेम स्वरूपाने आशीर्वाद स्वरूपाने दिले.